नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत समान संबंध म्हणजेच अॅनॉलॉजी बुद्धिमत्ताच्या या विषयावरच्या. मी तुम्हाला एकदम सोप्या ट्रिक्स सांगणार आहे कशा पद्धतीने यावरचे प्रश्न सॉल्व्ह करायचे, तर त्या ट्रिक्स आता आपण बघूया. सर्वात प्रथम प्रश्न बघूया, त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा रोज एक्झॅक्टली व्हिडिओ किती वाजता आला आहे तो. बघा सर्वप्रथम प्रश्न काय आहे, 5:125 नंतर .8 प्रश्नार्थक चिन्ह. तर इथं आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल हे ओळखायचं आहे. पर्याय दिलेले आहेत, तर बघा अगदी सोपी मेथड आहे. बघा 5 चा घन, या आधी तुम्हाला मी वर्गमूळ आणि घनमूळावरती ट्रिक सांगितलेला आहे, तर तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही चेक करा, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने वर्गमूळ आणि घनमूळ काढायचे हे समजेल. बघा 5 चा घन येतो 125, त्यानंतर आपल्याला 8 चा घन काढायचा आहे. 8 चा घन आहे 512, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक कोणता बरोबर येईल, तर चौथा. पर्याय क्रमांक चौथा आपला बरोबर आला. त्यानंतरचा प्रश्न बघा 27:54:33 प्रश्नार्थक चिन्ह. तर पर्याय आहे पहिला 46, दुसरा आहे 56, नंतरचा आहे 66 आणि लास्टला पर्याय आहे 76. तर बघा आता ह्याचं उत्तर कसं निघतं, एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला मी. सर्वात पहिले काय करायचं, 27 ला 2 गुणायचं, किती आले 54. त्याच पद्धतीने 33 ला 2 गुणायचं, किती आले 66. त्यामुळे आपलं पर्याय इथं काय येईल, उत्तर येईल 66, पर्याय क्रमांक तिसरा. आहे का नाही एकदम सोपी ट्रिक, अशाच पद्धतीने अजून एक गणित बघूया. बघा नंतरचा प्रश्न काय आहे, 3:5, 8:2, 4:7 आणि प्रश्नार्थक चिन्ह. पहिला पर्याय आहे 11:3, दुसरा पर्याय 3:11, नंतरचा आहे 2:11 आणि 5:11. बघा अशा पद्धतीचे प्रश्न नेहमी राज्यसेवा, PSI, STSO, सरळसेवा, MPSC अशा सर्व पदा परीक्षामध्ये विचारले जातात. तर एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे मी याची तुम्हाला. बघा 5:5 = 5+3/5 - 3, मग काय येईल, 5+3 किती होतात 8 आणि 5 - 3 किती होतात 2. याच पद्धतीने कसं करायचं आपल्याला, आता 4/7 करायचं, ठीक आहे. 4/7 = 4+7/7 - 4, ठीक आहे. 7+4 पण गेलं तर पण चालतं, दोन्हीचं पण उत्तर एकच येईल. 7+4 किती होतात 11 आणि 7 - 3 किती होतात 11/3. तर बघा बरं पर्यायामध्ये आहे का, तर 11/3 आहे. पहिला पर्याय आहे 11/3, त्यामुळे आपलं तर उत्तर काय असेल 11/3. आहे का नाही एकदम सोपी ट्रिक. याच पद्धतीने अजून एक गणित बघूया आपण. बघा 5:120/6 आणि प्रश्नार्थक चिन्ह. पहिला पर्याय 216, दुसरा पर्याय 210, तिसरा पर्याय 126 आणि चौथा पर्याय 148. तर बघा एकदम सोपं मेथडने गणित उत्तर सांगणार आहे मी तुला. बघा 5 चा घन घ्यायचा, किती आहे 125, त्यामधून 5 वजा करायचे, ठीक आहे. 5 वजा केले म्हणजे काय आलं 120. म्हणजे काय, तुम्हाला तो फॉर्म्युला माहितीच असेल की λ3 - λ, ठीक आहे. यानुसार केला आपण. नंतर 6 चा घन काय आहे, तुम्हाला वर्गमूळ घनमूळाच्या ट्रिक्स माहीत नसतील तर त्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनलेला आहे, तो तुम्ही चेक करा. बघा 216 - 6, इथं आपण 5 - केले, इथं 6 करायचे, मग किती आले 210. आपल्या पर्यायामध्ये आहे का बघा, बरं 210 तर आहे, पर्याय क्रमांक दुसरा, त्यामुळे याचं उत्तर काय आलं 210. त्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा 3:45, 9:16, 2:5, त्यानंतर 2:6, 7 आणि प्रश्नार्थक चिन्ह. त्याचं उत्तर कशा पद्धतीने निघतं एकदम ट्रिकनुसार तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला इथं काय करायचं आहे, 3 चा वर्ग घ्यायचा आहे, 3 चा वर्ग काय आहे 9, त्यानंतर 4 चा वर्ग घ्यायचा आहे, 4 चा वर्ग काय आहे 16, नंतर 5 चा वर्ग घ्यायचा आहे, 5 चा वर्ग काय आहे 25. बघा 9, 16, 25 आलं का नाही, 9, 16, 25. त्याच पद्धतीने आता 2, 6, 7 करायचं आहे, 2 चा वर्ग किती आहे 4, 6 चा वर्ग 36 आणि 7 चा वर्ग 49. 4, 36, 49 बघा बरं कोणत्या पर्यायामध्ये आहे,
चार छत्तीस एकोणपन्नास हा पर्याय क्रमांक तिसरा, त्यामुळे तो उत्तर काय आलं, चार छत्तीस एकोणपन्नास. अशाच पद्धतीने नवीन ट्रिक जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.